नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपले एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण दैनिक मराठी या आपल्या लेक्चर सिरीजच्या सेकंड सेशनमध्ये भेटतो आहे. 2019 या वर्षाला आपण सुरुवात केली आहे. 2019 फर्स्ट सेशन, ज्यामध्ये आपण 1 जानेवारीपासून ते अगदी 15 जानेवारीपर्यंत ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या, ज्या आपल्याला PIB, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आणि द हिंदू अशा इम्पॉर्टंट सोर्समधून दिल्या होत्या, त्या आपण व्यवस्थितपणे कव्हर केल्यात. ते सेशन अवेलेबल आहे, ते तुम्ही नक्की बघा. आता जे विद्यार्थी येणाऱ्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहे, जसं की राज्यसेवा 2020 किंवा संयुक्त गट ब परीक्षा, संयुक्त गट क ची परीक्षा, तलाठी एक्झाम, तर अशा प्रत्येक एक्झामसाठी म्हणून चालू घडामोडी किंवा करंट अफेअर हे एक अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो, अतिशय इम्पॉर्टंट आणि बऱ्याचशा जणांना टेन्शन देणारा पार्ट असतो. तर ते सगळं अगदी रिलॅक्सपणे कम्प्लीट करण्यासाठी म्हणून तुम्ही दैनिक मराठीच्या पहिल्या सेशनपासून फॉलो करायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा नक्की फायदा होईल. 2018 हे वर्ष आपण एकूण 54 दैनिक मराठीच्या लेक्चर्समधून कम्प्लीट केला, अशाच पद्धतीने 2019 हे वर्षसुद्धा आपण कम्प्लीट करू, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा एक्झाम किंवा संयुक्त गट ब गट क आणि तलाठी एक्झाम्सला फायदा होईल. ठीक आहे, तर जे विद्यार्थी बऱ्याचशा दिवसांपासून दैनिक मराठीला फॉलो करत आहेत तर अशांचे तर आभार, आणि जे विद्यार्थी फॉलो करत नाही आहेत किंवा त्यांनी अजून इन्व्हॉल्वमेंट दाखवलेली नाही आहे, तर अशांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही दैनिक मराठीच्या फर्स्ट सेशनपासून लेक्चर्सला बघायला सुरुवात करा. इवन तुम्ही दैनिक मराठीसाठी एक सेपरेट नोटबुक करा, ज्यामध्ये येणारं प्रत्येक सेशन तुम्ही लिहू शकाल. ठीक आहे, आणि दैनिक मराठी ही लेक्चर सिरीज विजन गव्हर्नमेंट जॉबवरती कंटिन्यू राहणारच आहे, ती कधीसुद्धा बंद होणार नाही किंवा याला आम्ही विजन स्टडीवरती शिफ्ट करू असं सुद्धा होणार नाही, हे पूर्णपणे विजन गव्हर्नमेंट जॉबवरती कायमस्वरूपी राहील. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी राज्यसेवा एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत 2020 तर अशा विद्यार्थ्यांना जर विजन स्टडीच्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर अशाबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ही आम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या प्लॅटफॉर्मवरून अवेलेबल करून देऊ. त्यामध्ये लेक्चर्स किती राहतील, कोणते कोणते लेक्चर्स असतील, टेस्ट किती होतील, त्यानंतर या बॅचचं ड्युरेशन काय असणार आहे, फी स्ट्रक्चर काय असेल, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरून दिली जाईल. तर म्हणून येणार प्रत्येक व्हिडिओ सेशन तुम्ही बघत राहा, ज्यामधून तुम्हाला या कोर्सबद्दलची सगळी माहिती मिळेल. ठीक आहे, तर विजन स्टडीवरती आम्ही बरेचसे चेंजेस करतो आहे, त्यामध्येच थोडासा वेळ चालला आहे. आम्ही राज्यसेवा 2020 बॅच ही एप्रिल किंवा मेच्या फर्स्ट वीकपर्यंत सुरू करू, ती अनाऊन्समेंट ही या प्लॅटफॉर्मवरूनच केली जाईल. तर म्हणून तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉबशी कनेक्टेड राहा, म्हणजे येणाऱ्या बॅचबद्दलच्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स, सगळे इम्पॉर्टंट असे फॅक्टर्स हे तुम्हाला समजतील. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता एका छोट्याशा मेसेजपासून या लेक्चरला सुरुवात करू. आता हा जो मेसेज आहे हा सगळ्यांसाठी आहे, म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचे आईवडील, तुमचे रिलेटिव्ज, तुमचे फ्रेंड्स, तर अशा सगळ्यांपर्यंत ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा किंवा त्यांना एक अप्रोच करा. आता सध्या उन्हाळा सुरू आहे, त्याची धग तुम्हाला जाणवती आहे, अशीच धग ही प्राण्यांनासुद्धा जाणवते, पक्ष्यांनासुद्धा जाणवते. तुम्ही तुमच्या पाण्याची आणि अन्नाची सोय ही अगदी सहजपणे करू शकता, पण हीच पाण्याची सोय पक्ष्यांना आणि प्राण्यांना करणं हे पॉसिबल होत नाही. बऱ्याचशा केसमध्ये त्यांना पाण्या वाचून जीवसुद्धा द्यावा लागतो. तर म्हणून एक सोशल अवेअरनेससाठी किंवा या पक्ष्यांना प्राण्यांना मदत म्हणून तुम्ही स्वतः जिथं राहता त्या ठिकाणी, किंवा तुम्ही घरात राहत असाल, स्वतःच्या गावी राहत असाल, रूम करून राहत असाल, हॉस्टेलवरती राहत असाल, कुठल्याही ठिकाणी जिथं पॉसिबल होईल त्या ठिकाणी एक पाण्याचा पॉट तरी ॲटलिस्ट त्या पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी ठेवा, जेणेकरून एक सोशल मेसेज जाईल आणि एक आपल्या माणुसकीच्या नात्याने सुद्धा आपण पर्यावरणाची एक छोट्याशा पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता हा अवेअरनेस हा युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा इवन चायनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पसरला जातो. तिथं ॲक्च्युली असे प्रोडक्ट्स निघाले आहेत की ज्याचा वापर प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी अन्न साठवण्यासाठी, त्यांना पाणी देण्यासाठी करता येईल. तर ते प्रोडक्ट विकण्याच्या नादात तरी ॲटलिस्ट ते लोक प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी मदत करतात. आता अशी सिस्टीम ही भारतामध्ये अवेलेबल नाही आहे किंवा आपण तेवढे प्राण्यांबद्दल आणि पक्ष्यांबद्दल तेवढी केअर करत नाही. तर माझं तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक आव्हान आहे किंवा एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही लाखो प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे जीव वाचवू शकता, कारण हा व्हिडिओ किंवा हे जे आपले सगळे सेशन आहेत हे हजारो विद्यार्थी बघतात. प्रत्येकाने जर ठरवलं की अशा प्रकारचा उपक्रम राबवायचा तर तुम्ही लाखो प्राण्यांचे, लाखो पक्ष्यांचे जीव वाचवू शकता. तर म्हणून हा मेसेज तुम्ही इतर मित्रांपर्यंत, इतर रिलेटिव्सपर्यंत सुद्धा पोहोचवा. ठीक आहे, आणि जर तुम्ही असं कल्चर नवीन डेव्हलप केलं तर त्यातून तुमचीसुद्धा पर्सनॅलिटी डेव्हलप होते, तुमच्याबद्दलचा इतर लोकांमधला जो भाव असतो हासुद्धा बदलतो. तर या गोष्टी नक्कीच एक चांगला माणूस घडवण्यासाठी तरी मदत करतील. यातून तुम्हाला MPSC किंवा येणाऱ्या एक्झाममध्ये मार्क्स वगैरे काही मिळणार नाहीत,
पण तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल, तुमचा जो काही स्वभाव असतो त्याच्यामध्ये थोडासा बदल होईल आणि नक्कीच तो तुम्हाला कुठल्याही तुमच्या कामामध्ये यश मिळवून देणारा ठरणार आहे. तर हा उपक्रम राबवण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहा. ऑलरेडी मी तुमचा बराचसा वेळ घेतला आहे, तर आता आपण लेक्चरमध्ये येऊ. पहिली न्यूज ही एका रिपोर्टशी संबंधित आहे. आता हा रिपोर्ट कुणी प्रकाशित केला, कशासाठी होता, भारताचा क्रमांक कितवा, 2017 किंवा याआधीचा आपला परफॉर्मन्स कसा आहे आणि इतर देशांची तुलना, यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर पहिली गोष्ट म्हणजे हा जो रिपोर्ट आहे हा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून काढला जातो. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल याच्याकडून हा जो रिपोर्ट प्रकाशित केला, या रिपोर्टला करप्शन परसेप्शन इंडेक्स, त्यालाच CPI असं म्हटलं जातं, तर या नावाने त्याला ओळखलं जातं. याच्यामध्ये भरपूर देशांचा सर्वे केला जातो. तर यात भारताची कामगिरी काय हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे हे समजून घ्यायचं आहे. जवळपास 180 देशांची यादी प्रकाशित करण्यात आली, ज्यामध्ये ज्या भ्रष्ट देशांची यादी प्रकाशित करण्यात आली आणि ज्यामध्ये भारताचा 78वा क्रमांक लागतो. म्हणजे यामध्ये जर फर्स्ट क्रमांकाचा जो देश असतो तर तो सगळ्यात कमी भ्रष्ट असतो आणि 180व्या स्थानावरती जो देश आहे तो सगळ्यात जास्त भ्रष्ट असतो. ठीक आहे, तर म्हणून जी आपल्या भारताची जी सध्याची क्रमवारी आहे, जी की 78वं भारताचं स्थान आहे, हे आपण अगदी मध्य आपण साधू शकतो की जास्त अतिभ्रष्ट पण नाही आहे आणि अगदी सुधारित पण नाही आहे अशी आपली कामगिरी आहे. आणि याच्यामध्ये नक्कीच थोडीशी सुधारणा झाली आहे, प्रगती झाली आहे. लास्ट इयरची जर आपण तुलना केली, म्हणजे 2017 जर आपण भारताचा रँक बघितला तर तो 81 होता आणि सुधारणा होऊन, म्हणजे आपण 3 अंकांनी तरी सुधारणा केली आहे आणि सध्या 2018 डेटानुसार भारताचा 78वा क्रमांक लागतो. ठीक आहे, तर हा रिपोर्ट कुणी प्रकाशित केला, तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल, आणि याच्यामध्ये एकूण 180 देशांचा सर्वे करण्यात आला, भारताचा 78वा क्रमांक लागतो. तर हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. आता या व्यतिरिक्त पहिले 5 देश किंवा शेवटचे 5 देश हे पण आपल्याला बघायचं असतं, सोबत स्कोअर काय आहेत. आता यामध्ये एकूण 100 गुण दिले जातात, त्यामध्ये भारताला किती गुण मिळाले, तर भारताला एकूण 41 गुण मिळालेत. 2017 आपल्याला 40 गुण मिळाले होते. गुणांमध्ये प्रगती झाल्यामुळं आपला रँकसुद्धा सुधारला आहे आणि आपण जो 2017 81व्या स्थानावरती होतो हे आता 2018 78व्या स्थानावरती आलो आहे. ठीक आहे, 2017 भारताला 40 गुण होते, 2018 हे गुण 41 झालेत. आणि जे पहिले 5 देश किंवा पहिले 10 देश जर आपण बघितलं, त्यामध्ये डेन्मार्क आहे, न्यूझीलंड आहे, फिनलँड आहे, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लँड, नॉर्वे, तर हे सगळे देश व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, यांवरती आपल्याला एखादा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, इथं स्कोर समान असल्यामुळं बरेचसे देश सेम पोझिशनवरती आहेत, जसं की 3रा क्रमांकाला फिनलँड आहे, सिंगापूर आहे, स्वीडन आहे, स्वित्झर्लँड आहे, म्हणजे हे बरेचसे देश हे 3रा पोझिशनला आहे कारण त्या सगळ्यांना 85 गुण मिळालेत. सगळ्यात जास्त गुण हे डेन्मार्कला आहेत, एकूण 88 गुण त्यांना मिळालेत आणि म्हणून डेन्मार्क हे फर्स्ट पोझिशनला असलेला देश आहे. ठीक आहे, आणि आपण ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलबद्दल जर बघितलं तर याचं हेड ऑफिस हे जर्मनीमध्ये बर्लिन या ठिकाणी, हे पण आपल्याला माहिती असावं कारण या अशा संस्था ज्या हे इम्पॉर्टंट असे रिपोर्ट्स बनवतात, रँकिंग बनवतात, तर या संस्थेंवरती सुद्धा एखादा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, भारतासोबत सुद्धा बरेचसे देश आहेत 78व्या पोझिशनवरती 41 गुण मिळवून, जसं की भारत, कुवैत, त्यानंतर लेसोटो, त्यानंतर ट्रिनिदाद अँड टोबॅगो, त्यानंतर टर्की, हे सगळे देश, हे 4 देश 78व्या पोझिशनवरती आहेत. ठीक आहे, आपण जर लास्टचे काही देश बघितलं, जसं की सगळ्यात लास्ट पोझिशन ही सोमालियाची आहे 180व्या स्थानावरती, त्याआधी जस्ट सिरिया आहे, त्यानंतर साऊथ सुदान, त्याआधी येमेन आणि 176व्या पोझिशनवरती नॉर्थ कोरिया आहे. या 2 देशांना, नॉर्थ कोरिया आणि येमेनला 14 गुण मिळालेत आणि म्हणून ते 176व्या पोझिशनवरती आहेत. ठीक आहे, तर हे सगळे देश, ही आकडेवारी व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण जर भारताचे शेजारी जर बघितले, जसं की भूतान, श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, तर यांचीसुद्धा क्रमवारी इथं दिलेली आहे. भूतान 25व्या स्थानावरती 68 गुण मिळालेत, श्रीलंका 89व्या स्थानावरती आहे, त्यानंतर आपला शेजारी एक भांडकुदळ देश तो 117व्या स्थानावरती आहे, मालदीव 124, नेपाळ 124, बांगलादेश 149 आणि अफगाणिस्तान 172. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या लेक्चरची PDFसुद्धा तुम्हाला विजन स्टडी या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल होते. विजन स्टडीवरती न्यूज सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही या लेक्चरची PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे, पुढची महत्त्वाची न्यूज आता आपण बघू.
ही न्यूज एका परिषदेशी संबंधित आहे. औरंगाबाद या ठिकाणी इंटरनॅशनल मायक्रो इरिगेशन कॉन्फरन्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचं आयोजन केलं होतं. आता या परिषदेवरती बरेचसे क्वेश्चन बनू शकतात, जसं की याआधी ही परिषद कुठं आयोजित केली होती, भारतामध्ये कितव्यांदा आयोजित होती आहे, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते किंवा किती देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि याची थीम काय होती किंवा याच्यावरती चर्चा कुठल्या गोष्टीवरती करण्यात आली, याचे मुख्य अतिथी कोण होते, तर असे सगळे क्वेश्चन्स बनू शकतात. तर पहिल्यांदा आपण ही परिषद जाणून घेऊ. तर 16 जानेवारी 2019 पासून ते 18 जानेवारी 2019 पर्यंत म्हणजे या 3 दिवसांसाठी ही परिषद औरंगाबादमध्ये आयोजित केली होती. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद, इंग्लिशमध्ये याला इंटरनॅशनल मायक्रो इरिगेशन कॉन्फरन्स असं म्हटलं जातं. तर ही अशा प्रकारची 9वी परिषद होती. याआधी 2011 ही परिषद आयोजित केली होती आणि तब्बल 8 वर्षांनंतर ही परिषद भारतामध्ये आयोजित होती आहे. 2011 ही परिषद तेहरान या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्यानंतर जवळपास 8 वर्षांनंतर ही परिषद भारतामध्ये महाराष्ट्रात औरंगाबाद या ठिकाणी आयोजित होती आहे. ठीक आहे, या परिषदेसाठी जवळपास 78 देशांमधून 150 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेमध्ये आधुनिक शेतीमधील सूक्ष्म सिंचन या टॉपिकवरती चर्चा करण्यात आली, किंवा चर्चेसाठी जो विषय होता तो म्हणजे मायक्रो इरिगेशन इन मॉडर्न ॲग्रिकल्चर. ठीक आहे, आणि या परिषदेसाठी मुख्य अतिथी जे होते ते म्हणजे नितीन गडकरी. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असावी, अशी इन्फॉर्मेशन आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ना, तर ही कलेक्ट करण्यासाठी बरेचसे एफर्ट्स दिले जातात. खास करून प्रियांका मॅम ज्या आहेत, तर या तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून भरपूर एफर्ट्स देतात आणि त्या इवन प्रत्येक न्यूजमध्ये कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हे सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येतात. त्यासाठी तुम्ही विजन स्टडीवरती न्यूज सेक्शन फॉलो करत जा. तिथं जे आम्ही डेली टॉपिक्स टाकत असतो, तर त्यांमधून सुद्धा बऱ्याचशा न्यूज एक्झाममध्ये डायरेक्टली विचारल्या गेल्यात, तर त्यासुद्धा तुम्ही वारंवार वाचत चला. ठीक आहे, तर यामधल्या ज्या मोस्ट ऑफ द न्यूज आहेत ह्या पूर्णपणे प्रियांका मॅमनीच सर्च केलेल्या आहेत, तर यासुद्धा आपल्या एक्झामसाठी खूप महत्त्वाच्या ठरतील. ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज 2019 एका खूप महत्त्वाच्या अशा इव्हेंटशी संबंधित आहे, किंवा एक महोत्सव होता तो म्हणजे राष्ट्रीय युवा महोत्सव 2019, जो की 23वा महोत्सव होता, ज्याचं आयोजन हे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं. याचं उद्घाटन हे राज्यवर्धन सिंग राठोड यांनी केलेलं आहे. आता हा जो महोत्सव होता हा 23वा महोत्सव होता. या महोत्सवाचा मुख्य विषय तो म्हणजे बी दी व्हॉइस ऑफ न्यू इंडिया अँड फाइंड सोल्युशन्स अँड कॉन्ट्रीब्यूट टू पॉलिसी, म्हणजे आपल्या नवीन भारताचा एक आवाज बना आणि उपाय शोधा व धोरण आखण्यासाठी योगदान द्या. तर हा जो एक विषय होता, तर या विषयावरती आधारित राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019 याचा शुभारंभ झाला. हा महोत्सव जवळपास एक महिन्याभराचा होता, 24 फेब्रुवारीपर्यंत चालणार होता. अशा प्रकारचे महोत्सव हे याआधी 2017-2018 सुद्धा राबवण्यात आले. तर ते कोणत्या ठिकाणी आणि त्याचा विषय काय होता हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर 21वा जो महोत्सव होता, जो की 2017 आयोजित केला होता हरियाणा या ठिकाणी, हरियाणामध्ये सुद्धा रोहतक या ठिकाणी, या राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2017 जो विषय होता तो म्हणजे यूथ फॉर डिजिटल इंडिया. आता अशाच प्रकारचा 2018 सुद्धा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव होता, ज्याचं आयोजन हे ग्रेटर नोएडामध्ये करण्यात आलं होतं आणि या 22वा राष्ट्रीय युवा संसदचा जो विषय होता तो म्हणजे फाइंड सोल्युशन्स अँड कॉन्ट्रीब्यूट टू पॉलिसी. तर आता 2019 जी संसद आयोजित केली होती राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019, तर याच्यासाठी जो विषय आहे तो म्हणजे बी दी व्हॉइस ऑफ न्यू इंडिया अँड फाइंड सोल्युशन अँड कॉन्ट्रीब्यूट टू पॉलिसी. ठीक आहे, तर ज्या थीम आहेत किंवा जो विषय आहे चर्चेचा हा आपल्याला लक्षात आरामात राहू शकतो. थोडेसे एफर्ट्स द्यायचे आहेत, एफर्ट्स पण देण्याची गरज नाही. हे लेक्चर तुम्ही जरी दोनदा बघितलं तरी प्रत्येक पॉईंट प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितपणे प्रिंट होईल. ठीक आहे, पुढची अशीच महत्त्वाची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज आपल्या एम्स या संस्थेशी संबंधित आहे. 3 नवीन एम्स संस्थांची स्थापनेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. मग आता ही 3 नवीन एम्स कुठं स्थापन होतील, या संस्था कुठं असतील? पहिली जी एम्स संस्था असणार ती जम्मूमध्ये होईल, सांबामध्ये विजयनगर या ठिकाणी. दुसरी जी आहे ती काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यामध्ये अवंतीपोरा या ठिकाणी, आणि तिसरी जी एम्स संस्था होईल ती गुजरातमध्ये राजकोट या ठिकाणी. ठीक आहे, तर या 3 नवीन संस्थांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून परवानगी मिळाली किंवा मंजुरी मिळाली. ठीक आहे, तर या तीन नवीन संस्था कुठल्या ठिकाणी होणार आहेत तर ही माहिती लक्षात ठेवा, कारण अशावरती सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो. एम्सबद्दल सांगायचं झालं तर त्याचा लॉंग फॉर्म आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, आणि याची स्थापना ही 1956 एका कायद्यानुसार करण्यात आली, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स ॲक्ट 1956. तर याच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून एम्सला स्थापन करण्यात आलं. स्वायत्त म्हणजे काय, तर एक ॲटोनॉमस बॉडी किंवा ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन म्हणून एम्सची स्थापना करण्यात आली, जे की सध्या एक राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आली आहे. ठीक आहे, तर याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण असा एखादा क्वेश्चन एम्सवरती बनू शकतो. पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज आहे जी की सिक्कीम या राज्याशी संबंधित आहे. न्यूज बघितल्यानंतर किंवा ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न तयार होऊ शकतात. आता ही न्यूज ही सरकारी नोकऱ्यांशी संबंधित आहे. सिक्कीम हे आपल्या देशातलं असं पहिलं आणि एकमेव राज्य ठरलं आहे की ज्या राज्यांनी एक कुटुंब एक नोकरी ही योजना सुरू केली आहे, म्हणजे वन फॅमिली वन जॉब. आता वन जॉब हा सरकारी क्षेत्रामध्ये असणार आहे असं सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी घोषित केलं किंवा यांनी एक योजना राबवली, आणि या योजनेच्या अंतर्गत एका कुटुंबामध्ये एका व्यक्तीला, कमीत कमी एका व्यक्तीला एक सरकारी नोकरी उपलब्ध करून दिली जाईल. आता असा कार्यक्रम राबवणारं हे सिक्कीम आपल्या देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य ठरलं आहे. सिक्कीमची जर आपण लोकसंख्या बघितली तर फक्त जवळपास 6.5 लाख लोकसंख्या असलेलं राज्य आहे, ज्या राज्यामध्ये जवळपास 1 लाख लोक हे नियमित सरकारी कर्मचारी आहेत. म्हणजे तुम्हाला जसं मी न्यूज सुरू करताना सांगितलं होतं की बरेचसे प्रश्न डोक्यामध्ये तयार होतील की सिक्कीममध्ये असं होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही, तर हा प्रश्न नक्कीच विचारण्यासारखा आहे. पण सध्या एक्झाम आहे, एक्झामवरती थोडासा फोकस ठेवा, एक्झाम झाल्यानंतर असे प्रश्न आपण विचारू. ठीक आहे, या योजनेबद्दल आणखीन जर सांगायचं झालं तर 12 जानेवारीला गंगटोक या ठिकाणी एक मेळाव्याचं आयोजन केलं होतं, रोजगार मेळावा आयोजित केला होता, आणि त्या मेळाव्यामध्ये 12,000 पेक्षा जास्त बेरोजगार तरुणांना गव्हर्नमेंट जॉबचं अपॉइंटमेंट लेटर मिळालं. ठीक आहे, म्हणजे हे जे अपॉइंटमेंट्स आहेत हे फक्त बोलत नाहीत तर ॲक्च्युलीमध्ये करून दाखवता येते. आता हे जे 12,000 पेक्षा जास्त बेरोजगार तरुण होते तर हे तरुण असे होते की त्यांच्या कुटुंबामध्ये एकसुद्धा सरकारी नोकरीमध्ये नाही आहे, अशाच या 12,000 पेक्षा जास्त तरुणांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपॉइंटमेंट लेटर्स देण्यात आले किंवा नियुक्तीपत्र त्यांना वाटण्यात आले. याआधीसुद्धा अशाच प्रकारे 25,000 पेक्षा जास्त तरुणांना त्यांनी गव्हर्नमेंट जॉबचे अपॉइंटमेंट लेटर्स दिलेले आहेत. तर हा जो काही त्यांचा उपक्रम आहे हा नक्कीच इतर राज्यांनासुद्धा प्रेरणा बनू शकतो. 6.5 लाख लोकसंख्या असलेलं एक राज्य की ज्या राज्यामध्ये 1 लाख लोक हे सरकारी कर्मचारी आहेत, तर अशी एक सिस्टीम राबवणारं सिक्कीम हे देशातलं एकमेव राज्य आहे. आणि इवन सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या पगारी आहेत, वेतन जे आहे, हे सिक्कीममध्ये इतर राज्यांपेक्षा जास्त सुद्धा आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आता आपण बघू. हे न्यूज वाघांच्या मृत्यूच्या संख्येशी संबंधित आहे. वाघांवरती बऱ्याचशा वेळेस आयोगाने क्वेश्चन विचारलेत, जसं की इंटरनॅशनल टायगर डे कधी असतो, किंवा वाघांचा भारतामधला नंबर किती आहे, इतर देशांच्या तुलनेसोबत भारताचा कितवा क्रमांक लागतो, महाराष्ट्रामध्ये त्याचा संख्या किती आहे, किंवा टॉपचं राज्य कुठलं, तर असे प्रश्न वारंवार आयोगाने विचारलेत. तर या न्यूजकडं आपण थोडंसं लक्ष देऊ. गेल्या वर्षी म्हणजे 2018 ह्या वर्षामध्ये वाघांची जी मृत्यूची संख्या होती, म्हणजे एका वर्षामध्ये मृत्यूमुखी पडलेले वाघ, हा आकडा जवळपास 100 पर्यंत गेला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2018 या वर्षामध्ये 100 वाघांचा मृत्यू झाला आहे ह्या एका वर्षामध्ये. 2017 सुद्धा जवळपास 115 वाघांचा मृत्यू झाला होता. म्हणजे ही जी काही आकडेवारी आहे ही अतिशय गंभीर आहे, घातक आहे, भीतीदायक आहे, कारण वाघ जेवढ्या झपाट्याने वाढत आहेत तर त्याच्यापेक्षा जास्त झपाट्याने कमीसुद्धा होत आहेत, हे आपल्याला बघावं लागणार आहे. एक चिंताजनक गोष्ट आहे ही. 2018 या एकाच वर्षात जवळपास 100 वाघांचा मृत्यू झाला. यामध्ये जर आपण सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये मृत्यू झाला हे जर बघितलं तर एका मध्य प्रदेश या राज्यामध्ये 27 वाघांच्या मृत्यूची नोंद आहे. पहिला क्रमांक लागतो या वाघांच्या मृत्यूमध्ये, ते म्हणजे मध्य प्रदेश या राज्याचा. दुसरा क्रमांक लागतो आपल्या महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये जवळपास 2018 या एका वर्षात 20 वाघांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रसुद्धा जरी वाघांच्या पॉप्युलेशनमध्ये टॉपवरती नाही आहे किंवा टॉप सेकंड रँकवरतीसुद्धा नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या मृत्यूमध्ये मात्र महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. ठीक आहे, मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक,
27 वाघ हे 2018 मेले, 2018 महाराष्ट्रात 20 वाघ मेलेत. आता पूर्ण जर गेल्या 5 वर्षाचा वगैरे जर आपण सर्वे बघितला तर गेल्या 5 वर्षात फक्त मध्य प्रदेश या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वाघांच्या मृत्यूची नोंद आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 89 वाघांचा मृत्यू झाला आणि यामध्ये जवळपास 11 हे वाघाचे बछडेसुद्धा होते. म्हणजे बछड्यांचा मृत्यू झाल्यामुळं काय होतं की इकोसिस्टीमची जी चेन आहे ही लवकर तुटण्याचा संभव आहे. म्हणजे बछडे जर मोठे झाले नाहीत तर त्यापासून त्यांची पिढीच जनरेट होणार नाही आहे. तर म्हणून हे एक जे आकडेवारी आहे किंवा हा जो नंबर आहे हा अतिशय घातक आहे. यावरती नक्कीच सरकारला काही अशा उपायकारक योजना काढाव्या लागतील, म्हणजे त्यांच्या मृत्यूवरती आपल्याला कंट्रोल ठेवता येईल. ठीक आहे, म्हणजे मृत्यूचा दर आपल्याला ॲटलिस्ट कमी तरी करता येईल. 2016 जर आपण आकडेवारी बघितली ना तर 2016 महाराष्ट्राचा वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीमध्ये 3रा क्रमांक होता. पण आता महाराष्ट्राने त्या वाईट आकडेवारीमध्ये प्रगती केली आणि आपण सेकंड पोझिशनवरती पोहोचलो आहे. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. जसं की मी तुम्हाला सांगितलं की इंटरनॅशनल टायगर डे किंवा वाघांच्या संबंधी जे काही क्वेश्चन बनू शकतात तर यावरती आपल्याला डेटा सगळा फिक्स माहिती असणं पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर इंटरनॅशनल टायगर डे हा 29 जुलैला असतो. दरवर्षी 29 जुलै हा इंटरनॅशनल टायगर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. वाघासंदर्भात एक ॲपसुद्धा डेव्हलप करण्यात आलं, त्या ॲपला एम स्ट्रिप्स असं नाव देण्यात आलं आहे. ठीक आहे, या एम स्ट्रिप ॲपबद्दल UPSCने क्वेश्चन विचारला आहे. आता ही सगळी इन्फॉर्मेशन किंवा हे सगळे ॲनालिसिस करण्याचं काम, यावरती वे देण्याचं काम हे प्रियंका मॅम करतात. त्यांनी सगळी ही इन्फॉर्मेशन खूप छानपणे कलेक्ट केली आहे आणि तीच इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, तर अगेन प्रियंका मॅम तुमचे मनापासून आभार की तुम्ही एवढे चांगले एफर्ट्स देता आणि एवढ्या छान पद्धतीने सगळे इन्फॉर्मेशन कलेक्ट करताय. ठीक आहे, तर आता आपण आपल्या पुढच्या न्यूजकडे जाऊ. ही न्यूज गांधी शांतता पुरस्काराशी संबंधित आहे. केंद्र सरकारने 2015, 2016 आणि 2018 या 3 वर्षांसाठी म्हणून गांधी शांतता पुरस्काराची घोषणा केली. 2015 हा पुरस्कार म्हणजेच गांधी शांतता पुरस्कार हा कन्याकुमारीस्थित एका संस्थेला मिळाला आहे. ती संस्था म्हणजे विवेकानंद केंद्र. तर या संस्थेला 2015 गांधी शांतता पुरस्कार घोषित झाला. ही संस्था ग्रामीण शिक्षण, विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन, त्याचा विकास, तर या वेगवेगळ्या घटकांवरती कार्य करते. त्यांनी वेगवेगळ्या या क्षेत्रामध्ये योगदान दिलं आहे. तर म्हणून त्यांच्या योगदानाचा एक मान राखण्यासाठी विवेकानंद केंद्राला 2015 गांधी शांतता पुरस्कार मिळाला. ठीक आहे, 2016 असाच हा पुरस्कार 2 संस्थांना विभागून देण्यात आला किंवा संयुक्तपणे देण्यात आला. पहिली संस्था ती म्हणजे अक्षय पात्र फाउंडेशन आणि दुसरी जी संस्था आहे ती म्हणजे सुलभ इंटरनॅशनल. मग या दोन्ही संस्था तुम्हाला माहिती असतील. अक्षय पात्रबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल, अक्षय पात्र फाउंडेशन ही अन्न पुरवण्याचं काम करते किंवा जे आपल्या भारतामधल्या शाळांमध्ये जे मिड डे मील ज्या स्कीम आहेत तर त्याच्यामध्ये योगदान हे अक्षय पात्र फाउंडेशनचं असतं. भारतामध्ये जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना ते दररोजचं अन्न पुरवतात. आता अक्षय पात्र हा जो शब्द आहे हा ग्रंथांमधून घेतला आहे, मे बी महाभारतामधून घेतला आहे. तर अक्षय पात्र हे असं पात्र होतं की ज्या पात्रामधलं भोजन किंवा अन्न हे कधीच संपत नाही. तर म्हणून या संस्थेचं नाव हे अक्षय पात्र फाउंडेशन असं ठेवलं आहे, कारण 15 लाख विद्यार्थ्यांना ते दररोज अन्न पुरवतात. त्यांचं हे जे कार्य आहे तर याचा एक पुरस्कार म्हणून किंवा त्याचा एक पूर्ण एक जगामध्ये त्याचा एक प्रसार करण्यासाठी म्हणून नॅशनल ज्योग्राफीने एक छानशी डॉक्युमेंटरी पण बनवली. ती तुम्ही नक्की बघा. त्यातून तुम्हाला या फाउंडेशनचं काम कसं चालतं, ते किती सातत्याने काम करतात याबद्दलची प्रेरणा मिळेल. ठीक आहे, तर असाच विचार हा आमचासुद्धा भविष्यामध्ये आहे आणि त्याबद्दलसुद्धा आम्ही नक्कीच कार्य करतो आहे की काहीतरी एक चांगल्या क्वालिटीचं हेल्दी फूड हे आपण महाराष्ट्रामध्ये तरी ॲटलिस्ट द्यावं असा प्रयत्न आमचासुद्धा नक्की राहील. त्यासाठीसुद्धा तुम्हाला सगळ्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे, तर ते प्लान्स किंवा त्या योजना सगळ्या इथं डिस्क्लोज न करता आपण आपल्या न्यूजमध्ये येऊ. तर 2018 या वर्षासाठी गांधी शांतता पुरस्कार जो आहे हा एका व्यक्तीला मिळाला, ज्या व्यक्तींनी कुष्ठरोग निर्मूलनासाठी भरपूर योगदान केलं आहे. जगभरामध्ये त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनासाठी कार्य केलं. ते व्यक्ती म्हणजे योही शाशाकावा. तर यांना 2018 गांधी शांतता पुरस्कार घोषित झाला किंवा केंद्र सरकारकडून त्यांना जाहीर झाला. तर हे जे काही तिन्ही पुरस्कार आहेत किंवा 2015, 2016 आणि 2018 या वर्षाचे, हे लक्षातच ठेवा
यावरती आपल्याला मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन बनवू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2017चा गांधी शांतता पुरस्कार कुणाला मिळाला, तर हा पुरस्कार एकल अभियान ट्रस्ट या संस्थेला मिळाला आहे 2017 साठीचा. एकल अभियान ट्रस्ट ही देशभरामध्ये ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागांमध्ये मुलांना शिक्षण देण्याचं काम करते, त्यानंतर ग्रामीण सक्षमीकरण करण्यासाठी योगदान करते, लैंगिक आणि सामाजिक समानता वाढवण्यासाठी कार्य करते. तर अशी ही एकल अभियान ट्रस्ट या संस्थेला 2017 साठीचा गांधी शांतता पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढची एक खूप छान महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी न्यूज आहे, ती म्हणजे चेन्नईमध्ये आकाशवाणीवरून सर्व भाषा कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. आता तुम्हाला प्रश्न पडला की आकाशवाणीवरून असं कसं करणार आहेत किंवा हे आयोजन नेमकं काय होणार आहे, तर तामिळनाडूमध्ये तामिळनाडूचे राज्यपाल ते म्हणजे बनवारीलाल पुरोहित यांनी चेन्नईमध्ये आकाशवाणीवरती अशा सर्व भाषा कवी संमेलनाचं उद्घाटन केलं. या अधिवेशनामध्ये जे कवी आहेत तर ते सगळे त्यांच्या मूळ भाषेमधल्या कविता वाचायचे आणि त्याचं कन्वर्जन किंवा त्याचं ट्रान्सलेशन हे हिंदी आणि तमिळ भाषेमध्ये केलं जायचं. ठीक आहे, म्हणजे कवी त्यांच्या मूळ भाषेमधली जी कविता आहे तर ते वाचून दाखवायचे आणि त्याचं ट्रान्सलेशन नंतर केलं जायचं हिंदी आणि तमिळ या भाषांमध्ये. तर खूप छान संवाद हा साधता आला, म्हणजे एक चांगला मेसेजसुद्धा गेलेला आहे की राष्ट्रीय एकत्रीकरणाचा किंवा भाषेनुसार प्रांत डिवाईड न करता तर एकीचा एक मेसेज किंवा एकीचा एक संदेश या अशा कवी संमेलनामधून गेला. तर सर्व भाषा कवी संमेलन हे कुठं आयोजित केलं होतं असं जर विचारलं तर चेन्नईमध्ये आकाशवाणीवरती याचं आयोजन केलं होतं. ठीक आहे, तर या अशा कवी संमेलनाची सुरुवात ही 1956 झाली होती. 1956 या कवी संमेलनात 22 भारतीय भाषांमधले जवळपास 23 कवी सहभागी झाले होते. जर आपण ऑल इंडिया रेडिओबद्दल जर माहिती करून घेतली म्हणजे आपल्या आकाशवाणी संदर्भात, तर याला आपण आकाशवाणी किंवा ऑल इंडिया रेडिओ या नावाने ओळखतो. ही एक आपली अधिकृत रेडिओ प्रसार संस्था आहे ज्याच्यावरून माहितीसुद्धा पुरवली जाते, मनोरंजन कार्यक्रम घेतले जातात. ह्या संस्थेचं जे मुख्यालय आहे हे नवी दिल्लीमध्ये आणि या आकाशवाणीला प्रसारित करण्याचे जवळपास 229 केंद्र आहेत. 24 वेगवेगळ्या भाषांमध्ये आकाशवाणी केंद्र चालवली जातात आणि आकाशवाणीचं किंवा या ऑल इंडिया रेडिओचं ना एक ब्रीदवाक्यसुद्धा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ब्रीदवाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचं ब्रीदवाक्य म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाची आहे. UPSCला सुद्धा असे क्वेश्चन्स विचारले जातात, तर म्हणून थोडंसं ह्या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवा, ही इन्फॉर्मेशन अतिशय महत्त्वाची ठरेल. ठीक आहे, पुढची महत्त्वाची न्यूज आपण बघू. ही न्यूज एका संयुक्त अभ्यासाशी संबंधित आहे. आता हा संयुक्त अभ्यास कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झाला, कुठं आयोजित केला होता, त्याची कितवी आवृत्ती होती, हे सगळे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हा जो सराव आहे तो म्हणजे इम्बॅक्स 2018-19. इम्बॅक्स सेकंडसुद्धा त्याला म्हटलं जातं आहे कारण ती इम्बॅक्सची सेकंड एडिशन होती किंवा द्वितीय आवृत्ती होती. आता इम्बॅक्स हे कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आयोजित केलं जातं, तर भारत आणि म्यानमार. तर भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या दरम्यान इम्बॅक्स 2 हे 14 जानेवारीपासून ते 19 जानेवारी 2019 दरम्यान या 6 दिवसांसाठी आयोजित केलं होतं. आता याचं आयोजन कुठं झालं, तर आयोजन आपल्या भारतामध्येच झालं, चंदीगडच्या वेस्टर्न कमांडच्या मुख्यालयामध्ये, जे की चांदी मंदिर मिलिटरी स्टेशनमध्ये आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी या इम्बॅक्स सेकंड किंवा इम्बॅक्स 2018-19 आयोजन करण्यात आलं, जे की भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या दरम्यान आयोजित केलं होतं. ठीक आहे, तर माझा तुम्हाला अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, तो म्हणजे म्यानमारची करन्सी काय आहे आणि म्यानमारची कॅपिटल काय आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा. ओके, पुढची खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे, एका रिपोर्टशी, एका रँकिंगशी संबंधित आहे. हा रिपोर्ट म्हणजे किंवा हे रँकिंग म्हणजे इमर्जिंग इकॉनॉमीज युनिव्हर्सिटी रँकिंग 2019. आता यामध्ये असे टॉप 200 युनिव्हर्सिटीची रँकिंग प्रकाशित करण्यात आली की ज्या इमर्जिंग इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीज म्हणून ओळखल्या जातील किंवा त्याची गणना केली जाईल, उद्योगमुख अर्थव्यवस्था विद्यापीठ रँकिंग. तर यामध्ये पहिल्या 3 स्थानांवरती ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ह्या चायनामधल्या आहेत. इथं तिन्ही नावं दिलीत, हे तुम्ही बघू शकता. यात भारताच्या किती युनिव्हर्सिटीज आहेत आणि टॉप 100 आपण आहोत का, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर टॉप 100 यस, आपल्या जवळपास 10 युनिव्हर्सिटीज आहेत, ज्यातली 14व्या स्थानावरती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे. त्यानंतर 27व्या स्थानावरती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे म्हणजे IIT बॉम्बे. त्यानंतर 35th पोझिशनवरती IIT रुरकी. 46th आहे IIT कानपूर.
तर ही लिस्ट तुम्ही बघू शकता. यात एक महत्त्वाचं आणि उल्लेखनीय युनिव्हर्सिटी ती म्हणजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, जे की पुणे युनिव्हर्सिटी म्हणून आपण त्याला ओळखतो, जे 93व्या पोझिशनवरती आहे. ठीक आहे, तर आपल्यासाठी ही अतिशय महत्त्वाचं आहे. आयोगाने जर क्वेश्चन विचारला तर आपल्या या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीवरती विचारला जाऊ शकतो. तर हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा की इमर्जिंग इकॉनॉमिक युनिव्हर्सिटी रँकिंग 2019 चायनाच्या फर्स्ट 3 आहेत आणि भारतातल्या त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ठीक आहे, पुढची महत्त्वाची न्यूज आपण बघू. ही न्यूज एका योजनेशी संबंधित आहे जे की ओडिशा या राज्यामध्ये राबवण्यात येईल. या योजनेला अमा घरे LED असं नाव देण्यात आलं आहे. म्हणजे आता मला तरी असा त्याचा अर्थ निघतो आहे की प्रत्येकाच्या घरात LED. तर ओडिशा सरकारने जवळपास 95 लाख कुटुंबांपर्यंत मोफत LED बल्ब्स पुरवण्यासाठी, त्याचं वितरण करण्यासाठी अमा घरे LED ही योजना सुरू केलेली आहे, ज्यामधून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक या 95 लाख कुटुंबांपर्यंत मोफत LED बल्ब प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे, यावरती एखादा क्वेश्चन बनू शकतो. कारण ही एक अमा घरे LED किंवा याच्या नावामधून थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की मे बी नाव साऊथ इंडियन वाटेल किंवा बेंगॉली टाईपचं वाटेल, पण ही जी योजना आहे ही ओडिशा या राज्यामध्ये राबवली जाईल. ठीक आहे, पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज युनेस्को या संघटनेशी संबंधित आहे. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. या संघटनेने वास्तुकलेची जागतिक राजधानी 2020 या वर्षासाठी म्हणून रिओ दी जेनेरो या सिटीची निवड केली आहे. आता रिओ दी जेनेरो कुठं आहे, तर ब्राझीलमध्ये, जिथं ऑलिम्पिक आयोजन झालं होतं, पॅराऑलिम्पिक झाले होते. तर या शहराला, रिओ दी जेनेरो या शहराला युनेस्कोमार्फत, युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर संघटना या दोन संघटनांनी मिळून 2020 या वर्षासाठी म्हणून वास्तुकलेची जागतिक राजधानी म्हणजेच वर्ल्ड कॅपिटल ऑफ आर्किटेक्चर म्हणून या रिओ दी जेनेरोची निवड करण्यात आली. ठीक आहे, आता युनेस्को ही संघटना आपल्यासाठी नवीन नाही आहे, पण जे विद्यार्थी जस्ट अभ्यासाला लागले तर अशांना सांगू इच्छितो की युनेस्कोमार्फत बरेचशा जे काही शहरं असतील किंवा जे काही ठिकाणं आहेत की ज्यांचं संवर्धन झालं पाहिजे, तर त्याचं संवर्धन करण्याचं काम केलं जातं. सोबत युनेस्कोमार्फतच एखाद्या स्थळाला, एखाद्या ठिकाणाला जागतिक वारशाचा दर्जा मिळतो. म्हणजे जागतिक वारसा स्थळ जर असेल, त्याचं जर संवर्धन केलं जातं, त्यासाठी फंडिंग केलं जातं, त्याची काळजी घेतली जाते, संरक्षण केलं जातं, तर अशा सगळ्या कार्यांसाठी म्हणून युनेस्को हे प्रसिद्ध आहे किंवा त्याचं हे मुख्य कार्यच आहे. तर अशा या युनेस्कोनी जागतिक वास्तुकलेची राजधानी म्हणून रिओ दी जेनेरो या शहराची निवड केली. आता युनेस्कोची स्थापना कधी झाली आहे, तर 1945 इंग्लंडमध्ये एक बैठक झाली होती 16 नोव्हेंबर 1945, आणि त्याच बैठकीमध्ये युनेस्कोची स्थापना करण्यात आली, ज्याचं हेड ऑफिस पॅरिस या ठिकाणी. पॅरिस कुठं आहे, तर ती फ्रान्सची राजधानी आहे. तर या पॅरिसमध्ये युनेस्कोचं हेड ऑफिस आहे. युनेस्कोमध्ये जवळपास 195 सदस्य संघ आहेत, सदस्य राष्ट्र आहेत. भारतसुद्धा ऑफकोर्स त्यामध्ये आहेच, आणि इतर 10 त्याच्यामध्ये सहकारी सदस्यसुद्धा आहेत. तर असं हे पूर्ण इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. युनेस्कोवरतीसुद्धा वारंवार क्वेश्चन विचारले जातात, आणि 2020 वास्तुकलेची जागतिक राजधानी म्हणजेच वर्ल्ड कॅपिटल ऑफ आर्किटेक्ट हे कुठलं शहर असणार यावरती क्वेश्चन बनू शकतो, तर ते शहर म्हणजे रिओ दी जेनेरो. ठीक आहे, पुढची महत्त्वाची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज पुरस्काराशी संबंधित आहे. हे पुरस्कार म्हणजे 91वे ऑस्कर पुरस्कार, त्याला अकॅडमिक अवॉर्ड म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. तर ऑस्कर यावरतीसुद्धा वारंवार क्वेश्चन विचारले जातात, तर ऑस्करबद्दलची आपण माहिती थोडक्यात जाणून घेऊ. सोबत 91व्या ऑस्करचे विजेते कोण आहेत हे सुद्धा आपण बघू, कारण 2020 शो शॉट यावरती होणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये एक तरी क्वेश्चन दिसणारच आहे. तर ऑस्कर हा अमेरिकेमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये जे कामगिरी केली जाते, कार्य केलं जातं, तर अशा व्यक्तींना, मूव्हीजला अशा सन्मान करण्यासाठी म्हणून पुरस्कार दिला जातो. हा जो पुरस्कार आहे हा AMPAS तर्फे दिला जातो. आता AMPAS म्हणजे काय, तर अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस. तर या संघटनेमार्फत 24 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ऑस्कर पुरस्कार दिले जातात. आता हा जो पुरस्कार आहे हा सगळ्यात पहिल्यांदा या पुरस्काराचा सोहळा हा रेडिओवरती प्रसारित केला होता. 1930 पहिल्यांदा लाईव्ह रेडिओवरती त्याला प्रकाशित करण्यात आलं होतं. याचा पहिली सेरेमनी जी होती ही 1929 झाली होती. 1930 त्याला प्रसारित करायला सुरुवात झाली. तर लाईव्ह टेलिकास्ट जे होतं हे पहिल्यांदा रेडिओवरतून करण्यात आलं 1930.
त्यानंतर ज्यावेळेस टी व्ही आले तर 1953 पासून ते टी व्हीवरती सुद्धा लाईव्ह दाखवायला सुरुवात झाली. तर ऑस्करचा जो पहिला सोहळा झाला होता 1929 चा, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एका मूवीला जे ऑस्कर मिळालं तो मूवी म्हणजे विंग्स. तर विंग्स हा एक असा चित्रपट होता, असा मूवी आहे की त्याला मुकपट असं म्हटलं जातं. म्हणजे मुकपट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काही बोलणंच नाही आहे. त्या काळात असे पिक्चर्स आले होते की ज्याच्यामध्ये संवाद आहे किंवा त्याच्यामध्ये बोललं जातं, डायलॉग्स आहेत, पण विंग्स हा एक असा मूवी होता की ज्याच्यामध्ये एकही डायलॉग नव्हता, मूकपट होता तो. आणि तरीसुद्धा त्या मूवीला 1929 मध्ये पहिल्यांदा ऑस्कर मिळालं होतं, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर 1927 मध्ये ही मूवी आली होती विंग्स नावाची, जिला 1929 मध्ये ऑस्कर मिळाला किंवा अकॅडमी पुरस्कार मिळाला. आणि असं इतिहासात पहिल्यांदाच झालं आहे की कुठल्या तरी मूकपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. ठीक आहे, आणि ऑस्करच्या पुरस्काराबद्दल जर सांगायचं झालं म्हणजे त्याचं जे काही सन्मानचिन्ह आहे ना, तर सगळ्यात सुरुवातीला जे डिझाईन होतं ते एका सैनिकाचं होतं. एक सैनिक ज्याच्या हातामध्ये एक तलवार आहे, दुसऱ्या हातामध्ये त्याच्या एक फिल्म दिली होती. म्हणजे फिल्म म्हणजे काय की मूवीची जी फिल्म असते ना, त्याची चित्रफित त्याला एक हातामध्ये दिली होती, तसा तो पुरस्कार होता. त्यानंतर तो पुरस्कार बदलत गेला आणि आता त्याला अशा प्रकारचं स्वरूप आहे. ठीक आहे, आणि ही जी ऑस्करची जी मूर्ती आहे ना, तर ती बऱ्याचशा धातूंपासून बनलेली आहे, तर ते सुद्धा आपण लक्षात ठेवू. कारण एक्झाममध्ये आपल्याला थोडासा ट्रिकी क्वेश्चन एखादा विचारला की असा सुद्धा बनू शकतो की त्याच्यासाठी धातू कुठला वापरला जातो, त्याच्यावरती लेअर कुठले कुठले असतात, तर ही पण इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ऑस्करची ही जी मूर्ती आहे तर ती मेनली ब्रिटानिया या धातूपासून बनवली जाते. त्यावरती तांबं, निकेल, चांदी तर अशा, आणि 24 कॅरेटचं सोनं तर अशांचा मुलामासुद्धा चढवण्यात येतो. या मूर्तीची उंची जवळपास 13.5 इंच असते, वजन 8.5 पाऊंडपर्यंत आहे. तर याची सुरुवात ही 1982 पासून झाली. 1982 पासून हे जी काही मूर्ती, नवीन जी मूर्ती बनवण्यात आली तर ती अशा स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे, त्याआधीची जी मूर्ती होती तर त्याच्यामध्ये एका सैनिकाच्या हातात तलवार आहे एका बाजूला आणि एका बाजूला चित्रफीत दिली आहे, तर अशा प्रकारची प्रतिकृती होती. त्यानंतर त्याला चेंज करण्यात आलं. ठीक आहे, तर हा तर सगळं झाला ऑस्करचा इतिहास. आता 2019 मध्ये काय झालं, तर 2019 मधले जे ऑस्कर पुरस्कार होते तर ते सगळ्यात जास्त, म्हणजे जे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये जसे दिले जातात, तर सगळ्यात जास्त पुरस्कार हे बोहेमियन रॅप्सोडी या मूवीला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला, बेस्ट फिल्म एडिटिंगचा मिळाला, बेस्ट साऊंड डिझायनर किंवा साऊंड डायरेक्शनचा मिळाला आणि बेस्ट साऊंड एडिटिंगचा सुद्धा मिळाला. तर असे 4 पुरस्कार यावर्षी बोहेमियन रॅप्सोडी या मूवीला मिळालेत. आणि ऑस्करमधला 2019 मधले सगळ्यात जास्त पुरस्कार जिंकण्याचा मानसुद्धा या बोहेमियन रॅप्सोडी या मूवीला मिळाला. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन आणि ही मूवी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, यावरती आपल्याला एखादा क्वेश्चन तरी दिसू शकतो. ठीक आहे, आपल्याला असा एखादा थोडासा ट्रिकी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मोस्ट नॉमिनेशन्स कुठल्या मूवीला मिळाले होते. आता मोस्ट अवॉर्ड्स मिळणं ही वेगळी गोष्ट आहे आणि मोस्ट नॉमिनेशन्स मिळणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आता हे जे मोस्ट नॉमिनेशन्स असलेली मूवी होती तर त्या 2 मूवी आहेत, एक म्हणजे द फेवरेट आणि दुसरी मूवी आहे ती म्हणजे रोमा. तर या 2 मूवींना 10 वेळा नॉमिनेशन मिळालं आहे 2019 ऑस्करसाठी, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे 91वा ऑस्कर होतं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आता यामध्ये जे इतर विजेते आहेत त्यांची यादी इथं दिली आहे, जसं की सर्वोत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक, त्यानंतर सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट हा जो आहे रोम किंवा रोमा, तर या मूवीला हा सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट हा ऑस्करमध्ये सुद्धा मिळाला. याआधी आपण जे फर्स्ट सेशन होतं त्यामध्ये सुद्धा बघितलं होतं की हा जो मूवी आहे याला बरेचसे अवॉर्ड्स मिळालेत, त्यामधला ऑस्करसुद्धा तुम्ही ॲड करून ठेवा. ठीक आहे, यावर्षी थोडंसं एक वेगळी गोष्टसुद्धा घडली, जसं की एक गायिका आहे तिचं नाव आहे लेडी गागा, तुम्हाला माहिती असणार आहे. तर लेडी गागानी एक इतिहासच रचला यावर्षी 2019 या वर्षामध्ये. जवळपास सगळेच मोठे पुरस्कार तिला मिळालेत. एका मूवीसाठी तिने एक शॅलो नावाचं गाणं लिहिलं आहे, गाणं म्हटलं आहे. ती मूवी म्हणजे अ स्टार इज बॉर्न. तर या मूवीसाठी तिने शॅलो नावाचं एक गाणं गायलं आहे. तर या गाण्यासाठी म्हणून तिला ग्रॅमी मिळाला, ग्रॅमी हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिला बाफ्टा हा पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर गोल्डन ग्लोब पुरस्कारसुद्धा मिळाला. म्हणजे हे 3 पुरस्कार तर यावर्षी मिळाले होतेच, सोबत हॉलिवूडमधला सगळ्यात मोठा हा ऑस्कर किंवा अकादमी पुरस्कारसुद्धा मिळाला. म्हणजे असे 4 सगळे मानाचे पुरस्कार तिला मिळाले आणि असे सगळे पुरस्कार जिंकणारी ती इतिहासातली पहिली महिला ठरली किंवा पहिली महिला गायिका ठरली आहे.
ठीक आहे? तर लेडी गागाबद्दल हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, एखादा क्वेश्चन त्यावरती सुद्धा बनू शकतो, ठीक आहे? तर इथे सगळ्या ज्या मूवीची लिस्ट दिलेली आहे व्यवस्थितपणे बघा, पाठच करा. याच्यामध्ये ॲनिमेशन मूवी लक्षात ठेवा, स्पायडरमॅन. आपण गोल्डन ग्लोबच्या वेळेस पण बघितलं होतं की स्पायडरमॅनला जे बेस्ट ॲनिमेशन मूवी या कॅटेगरीमध्ये सुद्धा मिळाला आहे. त्यानंतर शॉर्ट मूवी ज्या असतात, म्हणजे शॉर्ट फिल्म ज्या असतात ना, त्या पण आपल्याला माहिती पाहिजे. इथं जी ऑस्करसाठी शॉर्ट फिल्म जी आहे ती म्हणजे पिरियड्स एंड ऑफ सेंटेस. तर ही जी शॉर्ट मूवी आहे, तर ही आपल्या भारतातल्या एका स्टोरीवरती बेस्ड आहे. जे पॅडमॅन जो मूवी आला होता ना, तर त्याच्यामधले जे रिअल लाईफमधले जे हिरो आहेत ना, तर त्यांच्या त्या सॅनिटरी नॅपकिन बनवण्याच्या मशीनचा वापर करून एक महिला ही दिल्लीमध्ये किंवा तिथं उत्तर प्रदेशमधल्या एका राज्यामध्ये नॅपकिन बनवते, आणि तिचा जो काही एक्सपिरियन्स आहे तर त्यावरती बेस्ड असलेली शॉर्ट फिल्म आहे. तर या मूवीला म्हणजे पिरियड्स एंड ऑफ सेंटेन्स, तर या मूवीला बेस्ट शॉर्ट फिल्म या कॅटेगरीमध्ये ऑस्कर मिळाला आहे, ठीक आहे? तर ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आता जरी ही स्टोरी इंडियावरती बेस्ड असली तरीसुद्धा यामध्ये एकही भारतीय पात्र नाही आहे, किंवा याचं डायरेक्शन वगैरे कुठल्याही भारतीय व्यक्तीने केलेलं नाही आहे. तर भारतामधून एकसुद्धा मूवीला 91 ऑस्करमध्ये एकही अवॉर्ड मिळालेला नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे? पुढची महत्त्वाची न्यूज आता आपण बघू. इथंसुद्धा आपण एक महत्त्वाचा पुरस्कारच बघतो आहे, तो पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्कार. भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री हे सगळे पुरस्कार आता आपण बघू. भारतरत्न पुरस्कार 2019 घोषित करण्यात आला, व तो एकूण 3 व्यक्तींना दिला आहे. एक म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जे 2017 आपले राष्ट्रपती होते. त्यानंतर ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका, ज्यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आहे. आणि तिसरे व्यक्ती ते म्हणजे नानाजी देशमुख, जे आपल्या महाराष्ट्रातून आहेत आणि त्यांनी बरंचसं सामाजिक कार्य केलं, तर त्यांनासुद्धा भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला आहे. म्हणजे इथं 2 व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला, आणि एक म्हणजे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ठीक आहे? तर भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या कोणत्या व्यक्तींना देण्यात आला, तर हे तिन्ही व्यक्ती आपल्याला माहिती पाहिजेत. यावरती शॉर्ट शॉर्ट क्वेश्चन येईलच, कारण गेल्या वर्षी कुठल्याच व्यक्तीला भारतरत्न मिळालं नव्हतं, तर म्हणून थोडंसं एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि याच्यावरती सगळ्यांचंच लक्ष असतं, तर म्हणून आयोग 100% यावरती क्वेश्चन विचारेल, ठीक आहे? भूपेन हजारिका यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते आसामचे एक प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि गीतकार होते, ज्यांचा जो आवाज होता हा पहाडी आवाज म्हणून प्रसिद्ध होता. आणि त्यांनी या संगीत क्षेत्रामध्ये, या कला या क्षेत्रामध्ये भरपूर योगदान केलं. तर त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी म्हणून सरकारकडून त्यांना भारतरत्नाची घोषणा झाली, ठीक आहे? तर भूपेन हजारिका यांनासुद्धा मरणोत्तर मिळालं आहे. आणि नानाजी देशमुख जे होते ते महाराष्ट्रातले आपले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, जे RSSशी संबंधित आहेत, संघाशी संबंधित असलेले व्यक्ती, ज्यांनी पूर्ण आयुष्य हे समाज कार्यासाठी वेचलं आहे, तर असे हे नानाजी देशमुख ज्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला, ठीक आहे? तर ह्या ज्या 3 व्यक्ती आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला 2019, हे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आता हे जे सगळे पद्म पुरस्कार आहेत ना, तर हे एकूण 112 व्यक्तींना मिळालेत. मग सगळेच व्यक्ती लक्षात ठेवायचे असं करायचं का? तर असं होणार पण नाही, आणि पाठ पण नाही होणार. तर ज्या व्यक्तींवरती आणि ज्या क्षेत्रावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते आपण इथं बघू. म्हणजे 112 व्यक्ती बघणार असं करायचं नाही आहे, थोडक्यात मोजकेच व्यक्ती आपण बघू ज्यांवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये पहिल्यांदा आपण पद्मविभूषण पुरस्कार बघू. पद्मविभूषण हा एकूण 4 व्यक्तींना मिळाला. त्यामध्ये 2 व्यक्ती कला क्षेत्रातल्या, एक उद्योग क्षेत्रातलेत आणि एक परदेशी नागरिक आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये अनिल कुमार नाईक, कला क्षेत्रामध्ये बाबासाहेब पुरंदरे आणि तिजनबाई, आणि जे परदेशी नागरिक आहेत ते म्हणजे इस्माईल ओमर, तर यांना पद्मविभूषण मिळालं. पद्मभूषण डॉक्टर अशोक कुकडे आरोग्य क्षेत्रासाठी मिळालं. त्यानंतर कुलदीप नायर ज्यांना मरणोत्तर मिळालं पत्रकारितेसाठी, आणि बच्छेंद्री पाल ज्यांना स्पोर्ट किंवा क्रीडा या कॅटेगरीमध्ये मिळालं, ठीक आहे? आता हा जो काही पद्मविभूषण आहे, तर पद्मविभूषण हा भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पहिल्या क्रमांकाचा तर तुम्हाला माहिती, तो म्हणजे भारतरत्न. भारतरत्ननंतर जो दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे पद्मविभूषण या पुरस्काराचा. पद्मविभूषण नंतर आहे पद्मभूषण, आणि त्यानंतर आहे पद्मश्री, ठीक आहे? आता आपण पद्मश्री पुरस्कारसुद्धा बघू. पद्मश्रीची सगळी लिस्ट हे तुम्हाला या लिंकवरतून मिळून जाईल. तुम्ही इथं PIBवरती जाऊन त्यांची PDF बघू शकता. इथं मी काही मोजकीच नावं घेतली जी आपल्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. कलाक्षेत्रामध्ये मनोज वाजपेयी आहे. त्यानंतर क्रीडाक्षेत्र
सुनील छेत्री जे की फुटबॉल खेळतात, त्यानंतर नृत्य या क्षेत्रामध्ये म्हणजे डान्स या कॅटेगरीमध्ये प्रभुदेवा, क्रीडामध्ये गौतम गंभीरला सुद्धा मिळालं, त्यानंतर कला क्षेत्रामध्ये कादर खान यांना सुद्धा मिळालं मरणोत्तर. तर ही सगळी जी नावं आहेत ही व्यवस्थितपण लक्षात ठेवा, कारण हे जे व्यक्ती आहेत हे यांचे क्षेत्र आणि हे व्यक्ती याच्यावरती आपल्याला एखादा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण सगळे पद्मश्री पुरस्कार बघितले 2019 साठी. ठीक आहे, पुढची महत्त्वाची न्यूज आपण बघू. ही न्यूज आपल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याशी संबंधित आहे. या सोहळ्यामध्ये ज्या वेगवेगळ्या झाकींनी परफॉर्मन्स केला, म्हणजे ज्या वेगवेगळ्या चित्ररथांनी परफॉर्मन्स केला, तर त्यांमध्ये रँकिंग दिले जातात, क्रमांक दिले जातात, ते आपण बघू. तर दिल्लीमध्ये जो राजपथवरती हा कार्यक्रम झाला, सोहळा जो झाला, त्यामध्ये प्रथम क्रमांक त्रिपुराच्या चित्ररथाला मिळाला. म्हणजे त्रिपुरा राज्याचं जे झाकी होती तर त्याची जी थीम होती, तर या थीमला पहिला क्रमांक मिळाला. आता 2019 हे पूर्ण वर्ष महात्मा गांधीजींसाठीच असणार आहे, तर महात्मा गांधीजींच्याच थीमवरती बेस अशा प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या झाकी होत्या. त्यातलं त्रिपुरा या राज्यानी एम्पावरिंग रुरल इकॉनॉमी द गांधीयन वे असं त्यांची थीम होती, तर या थीमला फर्स्ट क्रमांक मिळाला. ठीक आहे, सेकंड क्रमांक जो मिळाला तो म्हणजे जम्मू काश्मीर राज्याला. जम्मू काश्मीर या राज्याची थीम होती ती म्हणजे गांधीजींच्या आशेचा किरण, आपली संयुक्त संस्कृती. तर या थीमच्या अंतर्गत जी त्यांची चित्ररथ होता, तर जम्मू काश्मीर राज्याला सेकंड क्रमांक मिळतो. तिसरा क्रमांक आहे तो म्हणजे पंजाब या राज्यासाठी. पंजाब या राज्याची जी थीम होती ती होती जालियनवाला बाग या संकल्पनेवरती आधारित. तर असे पहिले तीन राज्य व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, यावरती आपल्याला क्वेश्चन बनू शकतो. मग आता या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुठली थीम होती, तर महाराष्ट्राची थीम होती ती म्हणजे भारत छोडो. ठीक आहे, 2018 वर्षामध्ये आपण बघितलं होतं की महाराष्ट्राच्या थीमला पहिला क्रमांक मिळाला होता. त्यावेळेसची जी महाराष्ट्राची थीम होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. तर या थीमवरती बेस्ड एक चित्ररथ होता की ज्याला फर्स्ट क्रमांक मिळाला होता. तर 2019 महाराष्ट्राला मिळालेला नाही आहे, पण 2019 साठी जी थीम होती महाराष्ट्राची तर थीम लक्षातच पाहिजे. ती थीम म्हणजे छोडो भारत. ओके, तर ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, यावरती 100% क्वेश्चन बनू शकतात. तर आजच्या लेक्चरमधून आपण एक दिवस बघूयात जो दिवस खूप महत्त्वाचा आहे, राष्ट्रीय मतदान दिन जो असतो 25 जानेवारी रोजी. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिन असतो, इलेक्शन इयर आहे, तर म्हणून या मतदान दिनावरती सुद्धा एखादा क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. येणाऱ्या एक्झाम्समध्ये, येणाऱ्या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत, तर यांमध्ये हा राष्ट्रीय मतदान दिन विचारला जाऊ शकतो. यावर्षीची जी या दिनाची थीम होती ती म्हणजे नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड. तर ही थीम अतिशय महत्त्वाची आहे. हा जो दिवस आहे राष्ट्रीय मतदान दिन हा 9वाच दिवस होता, म्हणजे या दिनाची सुरुवात 2011 पासून झाली. 25 जानेवारीला हा आपण राष्ट्रीय दिन म्हणून, राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा करतो. तर 2019 या दिनाची थीम होती ती म्हणजे नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड. ठीक आहे, आता इथून पुढं या लेक्चरमधल्या आपण काही महत्त्वाच्या व्यक्ती बघूयात, महत्त्वाच्या व्यक्ती ज्यांवरती क्वेश्चन शो शॉर्ट बनू शकतात. जसं की NHRCचे नवीन महासचिव बनलेले आहेत. आता NHRC म्हणजे काय, त्यामध्ये मग हे पद किती महत्त्वाचं आहे, किंवा NHRCवरती तर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. NHRC म्हणजे काय, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, याला तुम्ही नॅशनल ह्युमन राईट कमिशन म्हणून ओळखता, ज्याच्या आता या महासचिव म्हणजे डायरेक्टर या पदावरती वरिष्ठ IAS ऑफिसर ते म्हणजे जयदीप गोविंद यांची नियुक्ती करण्यात आली. हे या NHRCचे 15वे महासचिव असणार आहेत. आता NHRC विषयी जर सांगायचं झालं तर ही एक स्वायत्त सार्वजनिक संस्था आहे ज्याची स्थापना ही 1993 रोजी करण्यात आली. 1993च्या मानवी हक्क कायद्याच्या अंतर्गत याची स्थापना करण्यात आली. आणि याचे 15वे जे महासचिव असतील तर ते म्हणजे जयदीप गोविंद. ठीक आहे, आता या NHRCमध्ये दोन महत्त्वाचे अपॉइंटमेंट झाल्यात. एक म्हणजे हे महासचिव आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे DG. DG म्हणजेच आयोगाचे महानिर्देशक. तर आता महानिर्देशक कोण आहेत, तर ते आहेत प्रभात सिंग, की ज्यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे महासचिव म्हणून निवडण्यात आलं किंवा नियुक्ती करण्यात आली. हे सुद्धा एक 1985 बॅचच्या IPS ऑफिसर आहेत आणि ज्यांची नियुक्ती ही DG किंवा महानिर्देशक या पदावरती झाली. ठीक आहे, तर हे दोन व्यक्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हे आपल्याला माहितीच पाहिजे, यावरती आपल्याला एखादा क्वेश्चन येऊ शकतो. पुढचे जे व्यक्ती आहेत जे अतिशय चर्चेमध्ये असतात, वारंवार चर्चेमध्ये असतात,
आणि आपल्याला खूप मोटिवेट करू शकतील. आपण यांच्याकडून बरंचसं काही शिकू शकतो. त्यातला एक महत्त्वाचा गुण तो म्हणजे कन्सिस्टन्सी. सातत्य कसं ठेवायचं हे आपण या व्यक्तीकडून शिकू शकतो. तो व्यक्ती म्हणजे विराट कोहली. तुम्हाला मी आधी पण सांगत आलो आहे की विराट कोहली ज्यावेळेस आपण न्यूजमध्ये बघतो त्यावेळेस एक कुठला तरी रेकॉर्ड झालेला असतो. आता बरेचशे जणांचं काय असतं ना की प्रॉब्लेम असतो प्रत्येकाला, कुठंतरी निगेटिव्ह शोधून काढायचं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी चुका काढायच्या, आणि हे आपण सर्रास बघतो. आता मी जसं तुम्हाला सांगतो आहे की विराट कोहलीकडून आपण बरंच काही शिकू शकतो की बऱ्याचशा जणांच्या अशा भोव्यावर झाल्या असतील की आपण अशा या ॲग्रेसिव्ह माणसाकडून किंवा इगोईस्ट पर्सन वाटत असेल तर त्याच्याकडून आपण काय शिकणार. तर हे सगळे गुण आपण सोडून द्यायचे. आपल्याला जो घ्यायचा आहे तो चांगलाच गुण घ्यायचा. तर असं थोडासा मॅच्युअर विचार ठेवा. आपण चुका काढण्यापेक्षा आपण त्याच्यामधून काय शिकू शकतो हे बघायला शिका. तर आम्ही तर विराट कोहलीला एक सातत्य कसं ठेवता येईल किंवा सातत्य हा जो गुण आहे तर त्या गुणासाठीच बघतो. त्याच्याकडं काहीच ॲटिट्यूड असेल किंवा काही इतर जे निगेटिव्ह गुण असतील हे त्याच्याजवळच असतील, त्यातून आपल्याला काही घ्यायचं नाही आहे. आपल्याला फक्त त्याच्यातला सातत्य हा गुण घ्यायचा आहे. तर हेच सातत्य त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा दाखवलं. ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त शतक ठोकणारा तो खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये याआधी 9 शतक सगळ्यात जास्त ठोकले होते एखाद्या परकीय खेळाडूकडून. ते ऑस्ट्रेलियामध्ये 9 शतक जे होते ते इंग्लंडच्या खेळाडूंकडून ठोकण्यात आले होते. डेव्हिड गॉवर आणि इंग्लंडचाच जॅक हॅब्स यांनी 9 शतक ठोकले होते. पण आता हा रेकॉर्ड विराट कोहलीनी मोडून काढला आणि सध्या त्यांनी 11 शतक ठोकलेत फक्त एका ऑस्ट्रेलिया देशामध्ये. ठीक आहे, मग ते क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असतील जसं की टेस्ट आणि ODI मध्ये. ठीक आहे, तर हा असा एक वेगळा रेकॉर्ड करणारा ठरला आहे. तर म्हणून एखादा क्वेश्चन यावरती बनू शकतो. ठीक आहे, भारतीय खेळाडूंचा जर आपण विचार केला ना तर सचिन तेंडुलकर आणि VVS लक्ष्मण यांनी याआधी ऑस्ट्रेलियामध्ये 7 शतक केलेत. पण तो रेकॉर्ड तर आता विराट कोहलीने ब्रेक केला आणि त्यांनी 11 शतक ठोकलेत, जो की आत्तापर्यंतचा हायेस्ट नंबर ठरला आहे. सोबत आणखीन एक तुम्ही रेकॉर्ड लक्षात ठेवू शकता की जे विराट कोहलीचे सध्याचे जे शतक आहेत, तर मला तर फक्त 40 पर्यंतच अपडेट आहे मी, 40 नंतर सुद्धा झाले असतील. तर 40 अतिशय वेगवान पद्धतीने ठोकणारा हा विराट कोहली ठरला आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे काही 40 शतक ठोकण्यासाठी सचिन तेंडुलकरला जवळपास 375 मॅचेस लागले होते, पण ही जी 40 शतक ठोकण्याची कामगिरी ही विराट कोहलीनी 215व्या किंवा 216व्या सामन्यामध्ये केली. ठीक आहे, तर ही पण कामगिरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचे असेच खूप चर्चेतले खूप महत्त्वाचे व्यक्ती, ते म्हणजे वसंत आबाजी डहाके, ज्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जन्मस्थान पुरस्कार मिळाला 2019 या वर्षासाठी. हा जो पुरस्कार आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. या पुरस्कारामध्ये 1 लाख रुपये दिले जातात, सन्मानचिन्ह दिलं जातं. हा पुरस्कार मराठी भाषा गौरव दिनी दिला जातो, जो की कुसुमाग्रजांची जयंती आहे. आणि याच दिवशी हा कुसुमाग्रज प्रतिष्ठान जन्मस्थान पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना मिळाला. ठीक आहे, तर मराठी भाषा दिन कधी असतो हे मी तुम्हाला ऑलरेडी विचारलं आहे, ते तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. याच दिनी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दर 2 वर्षातून एकदा मिळतो, म्हणजे हा दरवर्षी पुरस्कार दिला जात नाही, तर दर 2 वर्षातून एकदा हा पुरस्कार असतो. म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जन्मस्थान पुरस्कार हा दर 2 वर्षातून एकदा दिला जातो. याआधी 2017 दिला होता, त्यानंतर आता तो 2019 मिळाला, आता तो 2021 देतील. ठीक आहे, तर हा पुरस्कार 2019 वसंत आबाजी डहाके यांना मिळाला. 2017 पुरस्कार कुणाला मिळाला होता ह्या क्वेश्चन एक्झाममध्ये बनू शकतो. तो 2017 हा पुरस्कार हा विजया राज्याध्यक्षा यांना मिळाला होता. हे नाव लक्षातच ठेवा, विजया राज्याध्यक्ष ज्यांना 2017 पुरस्कार मिळाला होता. आपण जर आणखीन थोडं पाठीमागं गेलो तर कुसुमाग्रज प्रतिष्ठानमार्फत हा 1991 सुरू झालेला पुरस्कार आहे, जो दर 2 वर्षातून दिला जातो. सगळ्यात पहिला 1991 जो दिला होता तो विजय तेंडुलकर यांना तो पुरस्कार दिला होता. त्यानंतर 1993 हा पुरस्कार विंदा करंदीकर यांना दिला. 1995 तो इंदिरा संत यांना दिला. त्यानंतर आपण जर लेटेस्ट बघितला तर 2017 हा पुरस्कार विजया राज्याध्यक्ष यांना दिला. 2015 हा पुरस्कार अरुण साधू यांना मिळाला आणि 2013 भालचंद्र नेमाड यांना पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, तर ही जी काही हिस्ट्री आहे या पुरस्काराची, ही माहिती पाहिजे. या पुरस्कारावरती 100% एखादा क्वेश्चन येऊ शकतो. आता या आपण जर पुरस्कार विजेते जे आहेत वसंत आबाजी डहाके यांच्याबद्दल जर जाणून घेतलं तर त्यांनी लेखन क्षेत्रामध्ये लेखक किंवा साहित्य म्हणून जे त्यांनी कार्य केलं तर ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यांनी कुठलं कुठलं लिखाण काम केलं
तर हे इथं सगळं इथं इन डिटेलमध्ये दिलं आहे की या कोणत्या कोणत्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या किंवा कुठलं कुठलं लेखन साहित्य त्यांनी लिहिलं, जसं की योग भ्रष्ट, शुभ्र वर्तमान, चित्रलिपी, वाचाभंग, हे सगळे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यानंतर अधोलोक आणि प्रतिबद्ध, मर्त्य ह्या सगळ्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. तर हे जे त्यांचं लिखाणकाम आहे तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. या लिखाणकामावरती सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. 2012 जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं ना चंद्रपूरमध्ये, तर या साहित्य संमेलनामध्ये जे 85व्या साहित्य संमेलन होतं, तर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली होती. ओके, तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे, यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर आजच्या लेक्चरमधून आपण एक महत्त्वाचे व्यक्ती बघू, जे की या लेक्चरची शेवटची व्यक्ती आहेत आणि शेवटची न्यूज आहे. तर ते व्यक्ती म्हणजे ट्री मॅन म्हणून त्यांना ओळखलं जायचं. ट्री मॅन म्हणजे त्यांनी झाडं लावण्यासाठी त्यांचं आयुष्य दिलेलं आहे. जवळपास त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात 50 लाखपेक्षा जास्त झाडं लावलीत. असे जे वृक्ष मानव होते ते म्हणजे विश्वेश्वर दत्त सकलानी, ज्यांचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालं. संपूर्ण आयुष्यभरामध्ये त्यांनी 50 लाखांपेक्षा जास्त झाडं लावलीत. बरेचसे त्यांनी जंगलंसुद्धा तयार केले, देवदारसारखे किंवा बुरांज, सेमल, बांस अशा वृक्षांचे त्यांनी अगदी घनदाट जंगलसुद्धा तयार केलेत. दुष्काळग्रस्त भागामध्ये किंवा ज्या पडीक जमीन आहेत तर त्यांना तर या भागांमध्ये झाडं लावून तिथलचा एरिया हा पूर्णपणे डेव्हलप करण्याचं काम हे या वृक्ष मानवाने केलं होतं. तर असे हे विश्वेश्वर दत्त सकलानी यांचं निधन झालं आहे. ठीक आहे. तर हे जर ट्री मॅनबद्दल जर एखादा काही क्वेश्चन आला तर तुम्हाला माहिती पाहिजे, तर ते होते विश्वेश्वर दत्त सकलानी, ज्यांनी संपूर्ण आयुष्यात 50 लाखांपेक्षा जास्त झाडं लावलीत. इवन त्यांचा आपण जर कार्यकाल जर बघितला ना, तर त्यांचा जन्म 1922 आहे, ज्या काळात इंग्रज भारतामध्ये होते. पर्यावरणाचं संरक्षण करणं किंवा पर्यावरणाबद्दलचं त्यांचं अट्रॅक्शन हे त्यांच्या आजी आजोबांपासून त्यांच्यापर्यंत मिळालं होतं. आजी आजोबांकडून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यातून अगदी वयाच्या 18व्या वर्षापासून त्यांनी पर्यावरणासाठी झटायला सुरुवात केली. इवन त्यांनी पर्यावरणासोबत देशाच्या स्वातंत्र्याकडेसुद्धा लक्ष दिलं होतं. ते बरेचसे स्वातंत्र्यासाठीसुद्धा लढले, तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला. तर असे हे विश्वेश्वर दत्त सकलानी, ज्यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र हा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. ठीक आहे. तर विश्वेश्वर दत्त सकलानी यांना कुठला महत्त्वाचा पुरस्कार मिळाला आहे हा पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार जो त्यांना 1986 मिळाला होता. ठीक आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. लेक्चर थोडंसं लेंदी झालं पण इम्पॉर्टंट होतं, एक्झामच्या दृष्टिकोनातून तो खूप महत्त्वाचा आहे. यावरतून बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला ॲज इट इज दिसतील, तर म्हणून हे ॲज इट इज फॉलोसुद्धा करा, याची PDF डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला काही पॉईंट्स लक्षात ठेवण्याला अडचण येत असेल तर लेक्चर आणखीन एकदा बघा. ओके, तर या लेक्चरमधून आपण खूप क्वालिटी अशी इन्फॉर्मेशन बघितली. सोबतच तुम्हाला एक सोशल मेसेजसुद्धा दिला आहे की तुम्ही प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी म्हणून ज्या ठिकाणी राहता तिथून तरी ॲटलीस्ट तुम्ही एखादा पाण्याची सोय होईल असं काहीतरी करा की ज्यांमधून पक्ष्यांना आणि प्राण्यांना त्यांचा तहान तरी भागवता येईल. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी 2020 राज्यसेवेसाठी प्रिपरेशन करू इच्छितात आणि त्यांना विजन स्टडीची हेल्प हवी असेल, विजन स्टडीवरती ॲडमिशन घ्यायचं असेल, तर अशांनी राज्यसेवा 2020 विजन स्टडीच्या बॅचसाठी वेट करू शकता. बॅचबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ही तुम्हाला या आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब या प्लॅटफॉर्मवरून दिली जाईल. तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही प्रत्येक येणाऱ्या लेक्चरमधून मिळवू शकता. ठीक आहे. तर थोडासा वेट करा. एक टेंटेटिव्ह डेट ही एप्रिल किंवा मेचा फर्स्ट वीक असं तुम्ही कन्सिडर करू शकता आणि त्या दरम्यान तुम्ही तयारीत राहा, म्हणजे ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन्स ओपन करू त्यानंतर लगेच तुम्हाला एनरोल करता येईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही इतर शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला vijnjovijob@gmail.com या आमच्या ऑफिशियल ईमेल ID वरती मेल करून कळवू शकता. तर मी तुमचा ऑलरेडी भरपूर वेळ घेतलेला आहे. आपण येणाऱ्या दैनिक मराठीच्या 3rd सेशनमध्ये भेटू. आता हे 3rd सेशन किंवा तिथून पुढचे जे सगळे लेक्चर्स असतील हे एप्रिल महिन्यापासून सुरू होतील. फेब आणि मार्च हे तुमचं फक्त MCQ फॉर्मॅटमध्ये कव्हर केलं जाईल. फेब आणि मार्चसाठी दैनिक मराठीचे लेक्चर्स होणार नाहीत, डायरेक्टली आपण एप्रिलच्या महिन्यापासून सुरुवात करू. तर आपण इथं या कोटसोबत थांबूयात. बेंजामिन फ्रँकलिन यांचा कोट आहे हा, यू मे डिले बट टाईम विल नॉट. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.